हिवाळी अधिवेशनाच्या काळातच विधानभवनात अध्यक्षांकडे शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू आहे. यावेळी मंत्री उदय सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2019 महाविकास आघाडी सत्ता स्थापन केल्यानंतरही ठाकरे भाजपसोबत जायला तयार होते असं सामंतांनी म्हटलंय. पाहूयात हा रिपोर्ट. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचा शब्द दिला होता. ठाकरेंच्या शब्दानंतरच मंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळी उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. आमदार अपात्र प्रकरणी उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलट तपासणी झाली. यावेळी बोलताना उदय सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. हा गौप्यस्फोट 2019 शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याबाबतचा होता. उदय सामंत काय म्हणाले ते आपण पाहूयात. निवडणुकीनंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या महाविकास आघाडीमुळे मी नाराज होतो. मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी गटनेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीमध्ये लढलो भविष्यात तशीच कार्यवाही होईल असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं. काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य केली जाईल, भाजपबरोबर सरकार स्थापन केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं. त्यामुळेच मी मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो. मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार एकनाथ शिंदेंनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे सांगितलं होतं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडक्यात, मवियासोबत सत्ता स्थापन केली तरी योग्य वेळी भाजपसोबत जाण्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी दिलेला होता असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे. दरम्यान उदय सामंत खोटं बोलत असल्याचा दावा करत 2.5 वर्ष का थांबलात असा हल्लाबोल ठाकरे गटानं केलाय. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे, पण उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर आमचं सरकार परत आलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, म्हणजे आमच्या दारात असतील, आम्ही घेणार नाही त्यांना. एवढा पुरतं त्यांचं राजकीय प्रगल्भता की कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं आणि सत्तेत टिकून राहायचं. त्याच्यामुळे ते म्हणतात ते सर्वस्वी खोट आहे. मंत्रीपदाचा उपभोग भला 2.5 वर्ष घेता आला ना आघाडी मान्य होती नाही, काय काय धंदे केले माहिती नाही का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं पुढे जाऊन आपण भाजपशी हातमिळवणी करणार म्हणून आम्ही शपथ घेतली. आता आठवलं का? आता आठवलं? 2.5 वर्ष का नाही आठवले? 2 महिन्यातच द्यायचा होता राजीनामा, मग 2.5 वर्ष कशाला थांबले त्यावेळेस? 2019 निवडणूक निकालानंतर 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झाला. भाजप नेते अमित शहा यांनी बंद दाराआड आश्वासन दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला, पण सत्तेत समसमान वाटा द्यायला भाजपनं नकार दिला. अखेर शिवसेनेनं भाजपसोबतची 30 वर्षांची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं. 2022 40 आमदारांच्या सह बंड करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. त्या बंडासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचं कारण दिलं होतं. पण मग शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी 2.5 वर्ष वाट का पाहिली असा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.